नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक भरतबळे आपल्या सर्वांचे युवा मार्गदर्शनी या आपल्या चॅनलवर स्वागत करतो तर आज आपण इतिहासामधील प्रकरण चौथे वसाहतवाद आणि मराठी या संदर्भातला स्वाध्याय बघणार आहोत जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बघा यामधील आता पहिला प्रश्न बघू आपण दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहिलं विधान आहे नंबर एक मराठ्यांनी पोर्तुगीजांना रिकामी जागा वेढ्यात पराभूत केले बघा पर्याय आहेत वेंगुर्ल्याच्या ब आहे फोंड्याच्या क आहे सुरतच्या आणि ड आहे राजापूरच्या तर याचा योग्य पर्याय असेल मराठ्यांनी पोर्तुगीजांना फोंड्याच्या वेढ्यात पराभूत केले नंबर दोन आहे शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम प्रकरणात आला पर्याय आहेत स्वारी ब आहे अफजल खान क आहे फाजल खान आणि ड आहे राज्याभिषेक तर याचा योग्य पर्याय असेल शिवाजी महाराज आणि इंग्रजांचा संबंध सर्वप्रथम अफजल खान प्रकरणात आला तिसरा आहे बघा थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे रिकामी जागा पराभव केला पर्याय आहेत इंग्रज इंग्रजांचा ब फ्रेंचांचा क डचांचा आणि ड आहे पोर्तुगीजांचा तर याचा योग्य पर्याय बरोबर असेल पोर्तुगीजांचा त्यानंतर आहे चौथं पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि रिकामी जागा यांच्यात झाले पर्याय अ इंग्रज ब आहे अब्दाली क आहे अहमद खान बंगस आणि ड आहे नजीब खान तर पानिपतचं तिसरं युद्ध मराठे आणि अब्दाली यांच्यात झाले याचा पर्याय ब बरोबर असेल त्यानंतर बघा दुसरं आहे यामधील पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा तर यामध्ये आहे पहिलं कास्मो द ग्वार्द ब गटामध्ये दिलेला आहे पोर्तुगीज इतिहासकार दुसरा आहे गोन्सालू मर्तिस ते आहेत पोर्तुगीज वकील तिसरा आहे फ्रान्सवा मॉर्टिन इथे दिलेल्या बळगडामध्ये डच वकारीचा प्रमुख आणि चौथा आहे हेन्री रोहिंग्टन इंग्रज अधिकारी तर यामधील आता तीन जोड्याबरोबर आहेत पहिली बघा कास कास्मोदोगार्द पोर्तुगीज बरोबर आहे दुसरं गोन्सालू मॉर्तिस पोर्तुगीज वकील हेही बरोबर आहे आणि तिसरं जे आहे फ्रान्सवा मॉर्टिन तर हा फ्रे डचाच्या नाही तर फ्रेंचाच्या पॉंडेचेरीचा गव्हर्नर जनरल होता त्यानंतर हेनरी रविंग्टन इंग्रज अधिकारी हेही बरोबर आहे म्हणून दुरुस्त जोडी असेल फ्रान्सवा मॉर्टिन फ्रेंचाचा पॉंडेचेरीचा गव्हर्नर जनरल यानंतरचा प्रश्न यामधला ब आहे बघा ऐतिहासिक ठिकाणी व्यक्ती वा घटना यासंबंधीची नावे लिहा बघा भारतात पहिलं आहे भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय याचं उत्तर असेल पोर्तुगीज त्यानंतर दुसरं आहे पोर्तुगीजांचा दारुगोळा असलेले ठिकाण तर हे पनवेल या ठिकाणी होतं म्हणून ते असेल पनवेल त्यानंतर आहे वखारीचे संरक्षण आणि परवान्यासाठी शिवाजी महाराजांना नजराना देणारे तर ते आहेत डच त्यानंतर जैतापूरचा इंग्रज दलाल तो आहे वेलबी त्याचा पर्याय असेल बरोबर वेलबी त्यानंतरचं बघा प्रश्न क्रमांक दोनमधील ब आहे दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून पुढील विधाने पूर्ण करा याला एक गुण दिलेला आहे बघा पहिलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण अ दिलेलं आहे पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी ब आहे इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी क आहे स्वराज्यात पैसा उभारण्यासाठी आणि ड आहे वसाहतवादांना विरोध करण्यासाठी तर याचं योग्य उत्तर असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी यानंतर बघा आहे प्रश्न क्रमांक तीन तुमचे मत नोंदवा प्रत्येकी तीन गुणांसाठी पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले उत्तर बघूया नंबर एक व्यापाराच्या निमित्ताने युरोपीय देशांचे व्यापारी भारतात आले आणि आपल्या वखारी त्यांनी येथे स्थापन केल्या नंबर दोन परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी येथील प्रदेशही काबीज केला आपल्या वखारींना प्रदेशाला संरक्षण मिळावे म्हणून तटबंदी यांनी किल्लेही बांधले नंबर तीन या युरोपीय राष्ट्रांचा प्रवास प्रथम तराजू नंतर तलवार व अखेरीस तख्त असा चाललेला आहे हे, हे शिवरायांनी वेळीच ओळखले नंबर चार सर्वात प्रथम भारतात आलेल्या पोर्तुगीजांचे आरमार प्रबळ होते त्यांच्या जहाजावर तोफाई होत्या नंबर पाच समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील स्वराज्य सुरक्षित राहील याची त्यांना जाणीव झाली या जाणिवेतूनच त्यांनी आरमार व नौदल उभारले जलदुर्ग बांधले आणि सिद्धी पोर्तुगीज इंग्रज अशा सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंना शिवाजी महाराजांनी तोंड दिले नंबर दोन मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादविरोधी होते उत्तर बघूया नंबर एक युरोपीय राष्ट्रांचे व्यापारी भारतात व्यापारासाठी आले परंतु त्यांचा प्रवास प्रथम तराजू म्हणजे व्यापार करणे नंतर तलवार म्हणजे आपले सामर्थ्य वाढवणे व तख्त म्हणजे राज्याची सत्ता मिळवणे या मार्गाने झाला नंबर दोन हा त्यांचा मार्ग व त्यांचे छुपे हेतू प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले नंबर तीन परकीयांच्या या वसाहतवादाला प्रतिकार करण्यासाठी त्यांनी नौदल उभारले जलदुर्गाची बांधणी केली नंबर चार इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी मिठावर जकात बसवली नंबर पाच संभाजी महाराजांनीही पोर्तुगीजांविरुद्ध तीव्र संघर्ष करून वसाहतवाद्यांचा प्रखोर विरोध केला नंबर सहा थोरल्या बाजीराव पेशव्याचे ची बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला त्या काळातील अन्य भारतीय राजे युरोपियांपुढे माघार घेत असताना त्यांचा पराभव करणारी एकच मराठी सत्ता भारतात होती आणि मराठी सत्तेचे धोरण नेहमीच वसाहतवादाविरोधी असलेले आपल्याला दिसते बघा यानंतरचा प्रश्न आहे पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक एकोणतीसवरील नकाशाचं आपल्याला निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर द्यायची आहेत तर बघा यामधील आता पहिलं आहे प्रश्न भारताच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर डचांच्या वसाहती कुठे होत्या तर याचं उत्तर असेल बघा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकणात वेंगुर्ला येथे व कर्नाटकात पोर्टो नोहो व तेगनापट्टम येथे त्यांच्या वखारी होत्या नंतर दुसरा प्रश्न आहे पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहती उभारल्या उत्तर आहे पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी पॉंडेचेरी म्हणजे ज्याला पोदुचेरी आपण म्हणतो येथे वसाहती उभारल्या तिसरा आहे आग्रा आणि अलाहाबाद येथे कोणाची वखार होती उत्तर या वखारेचा उल्लेख नकाशात केलेला नाही या भागावर मुघलांची सत्ता होती या भागावर मुघलांची सत्ता असलेली दिसून येते यानंतरचा दीर्घोत्तरी प्रश्न आपण याच्या पार्ट टूमध्ये बघणार आहोत जर आपण आपल्या चॅनल नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद